सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून जागतिक गद्दार दिन म्हणून आजचा दिवस संतापयुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. घोषणाबाजी करत घे खोका आणि दे धोका अशा शेलख्या घोषणा देत शिवसैनिकांचा प्रचंड रोष व्यक्त झाला. आजच्याच तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात ईडीचे सरकार अस्तित्वात आले. त्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. 50 खोक्याचा देखावा करून 50 विविध घोषणा या खोक्यावर लिहिण्यात आल्या होत्या. गद्दारांनी शिवसेना फोडण्याचे काम भाजपच्या नेतृत्वाला हाताशी धरून केले याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, महिला आघाडीच्या जिल्हा समितीच्या सुजाताई इंगळे, उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी, सुरेश साखळकर, राकेश कलकुटगी, विठ्ठल संकपाळ, माधवनगरचे शहर प्रमुख किरण पवार, तालुका प्रमुख अण्णा विचारे, ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्ये, विशाल गोसावी, उपशहर प्रमुख प्रताप पवार, उपसरपंच भगवान केंगार, हरिपूर गणेश लोखंडे, शीतल थोरवे, अनिकेत कराळे, अशोक काटकर, राजदीप काटकर, प्रज्वल वडार, सुनीता पाटील, हेमाताई कदम, माधुरीताई चव्हाण, स्नेहल माळी, तमन्ना सतारमेकर, स्वप्नाली गायकवाड, सुनील खरात, राहिल शेख आदींनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा दिन साजरा केला जातोय, तो म्हणजे गद्दार दिवस. आजच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक जागतिक गद्दारी झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून 40 आमदारांना खोके देऊन या ठिकाणी आमदार पळवून घेण्यात आले. कुणाला ईडी सीबीआयची धमकी दिली, कुणाला खोके दिले, कुणाला अनेक प्रकारची आमिषं दिली. अशा पद्धतीनं शिवसेनेच्या पाठीमध्ये वार करून या ठिकाणी हे धोकेबाज खोके घेऊन पसार झाले आणि भारतीय जनता पार्टीला मिळून त्यांनी या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून एक धोक्याचं सरकार आणलं त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेना आणि सांगली शहराच्या वतीनं, सांगली मिरज कुपवाड शहराच्या वतीनं या ठिकाणी जागतिक गद्दार दिन म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहतोय अनेक प्रश्न असून बसलेत. पाऊस लांबलेला आहे, या ठिकाणी महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय, लोकांच्या हाताला काम नाही, तरुणांना काम नाही, आहे त्या तरुणांच्या नोकऱ्या चाललेत आणि हे खोके सरकार मात्र अजून खोके कमावण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्याचं काही पडलं नाही. आरोप प्रत्यारोप करणे आणि आपलं सरकार चालढकल करत पुढे नेणे एवढाच यांचा धंदा चालू आहे. या महाराष्ट्राची जनता शून्य आहे, जनता पेटून उठलेली आहे, जनता निवडणुकीची वाट पाहते. मात्र हे सरकार कुठल्याही पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही. का? त्यांना भीती वाटते की लोक आता त्या मणिपूर सारखं पळवून पळवून मारल्याशिवाय राहणार नाहीत. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही निवडणुका लावाल त्या दिवशी लोक तुम्हाला मतपेटीतून ताणून ताणून मारल्याशिवाय राहणार नाहीत.